पाच प्रभाग हे महिलांच्या थेट आरक्षण ड्रा पद्धतीनं महिलांच्या सर्वसाधारण महिलांच्या आरक्षणाचे निश्चित करण्यात आहो. हे जे प्रभाग आहे ते आहे प्रभाग क्रमांक 2 क. आपण या ड्रममध्ये 10 प्रभाग ह्या सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित करण्यात आलेल्या आहे. उर्वरित ज्या जागा आहेत त्या सर्वसाधारण प्रवर्गाकरिता निश्चित असल्याचे ग्राह्य समजण्यात यावे. दिनांक 29/7/2022 रोजी प्रभाग क्रमांक 4 क. प्रभाग क्रमांक 6 क. प्रभाग क्रमांक 4 क. प्रभाग क्रमांक 4 क ची जागा सुद्धा सर्वसाधारण महिलांकरिता चौथा ड्रॉ आपण काढत आहोत. प्रभाग क्रमांक 9 क. प्रभाग क्रमांक 9 क ची जागा माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या दिनांक 22 जुलै 2022 च्या प्राप्त आदेशानुसार आणि राज्य शासनाच्या दिनांक 15/12/2021 च्या धोरणानुसार आज अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग सर्वसाधारण, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांचं आरक्षण काढण्यात आलेलं आहे. दिनांक 31/5/2022 रोजी अनुसूचित जातीकरिता राखीव असलेल्या 15 प्रभागांमधून 8 प्रभाग हे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आणि अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या 2 प्रभागामधून 1 प्रभाग हा अनुसूचित जमातीच्या महिलांकरिता असे एकूण 17 प्रभाग हे आरक्षित ठरलेले होते. उर्वरित नागरिकांचा मागास प्रवर्ग बाबत आज आरक्षण निश्चित करण्यात आलेलं आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या ह्या जागा एकूण 24 जागा होत्या. या 24 जागामधल्या 12 जागा ह्या नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलांसाठी सोडतद्वारे आरक्षित करण्यात आलेल्या असून उर्वरित एकूण महिलांसाठी 91 जागापैकी ज्या 46 जागा आरक्षित करावायच्या होत्या त्यामधल्या 21 जागा ह्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ठरल्याने उर्वरित 25 जागा ज्या सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित करावायच्या होत्या त्याबाबतची सोडतसुद्धा आज येथे निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामधून एकूण 20 जागा ह्या थेट पद्धतीने तर 5 सर्वसाधारण महिलांच्या जागा ह्या सोडतीद्वारे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. असं एकूण अकोला महानगरपालिकेच्या 2022 च्या निवडणुकीकरिता संपूर्ण आरक्षण आज आम्ही काढलेलं आहे.